नमस्कार, खूब खूब स्वागत आहे तुमचे। आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, पौष्टिक आणि एकदम चमचमीत चटपट असे कारले। या पद्धतीने कारले बनवून तर बघा, सर्वांनाच खूप आवडेल आणि अजिबात कडू लागणार नाही। याला आपण कारल्याचे लोणचे किंवा कारल्याची भाजी पण म्हणू शकतो। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। त्यात आपण तीन कारली घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे बघा अशा प्रकारे आपण तुकडे करून घेतलेले आहेत। इकडे आता आपण गॅसवरती असे एक पातेले ठेवून घेऊ आणि त्यामध्ये पाणी घालू आणि त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊ आणि ही कारली त्यामध्ये आपण सोडून घेऊ। याला आपण थोडेसे हळद मीठ लावलेले होते आणि ते त्यामध्येच चांगले शिजून देणार आहोत। कारली 5 ते 10 मिनटं या पाण्यामध्ये छान उकळून देऊ। हे बघा, आता आपली कारली पण चांगली शिजलेली आहेत। आपण गॅस बंद करून घेऊ आणि इकडे आता आपण हिरव्या मिरचीला असे काप करून घेतलेले 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहेत। आता आपण साहित्य बघू। ही कारली ह्या मिरच्या आपण घेतलेल्या आणि यामध्ये आता इकडे हा कढीपत्ता आहे, लसूण खोबरे, लसूण, कोथिंबीर बारीक चिरलेले, यामध्ये चिंचाने गूळ आहे पाण्यामध्ये भिजत ठेवले, मोहरी, हा हिंग आहे आणि यामध्ये हळद, जिरे आणि इकडे तेल आहे। चला आता आपण बनवायला सुरुवात करूया। गॅसवरती असे एक पातेले ठेवून घेऊ आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊ आणि तेल चांगले तापून देऊ। तेल तापल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून देऊ आणि तडका मारून घेऊ। त्यामध्येच आता आपण 1 छोटा चमचा मोहरी, जिरे 1 छोटा चमचा म्हणजे 1/2 चमचा घालू। ते छान व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि त्यामध्येच आपण चेचून घेतलेला लसूण घालणार आहोत, लसणाच्या पाकळ्या। त्या पण आता आपण तेलामध्ये चांगले व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत। या बघा, अशा प्रकारे सर्व छान व्यवस्थित भाजून घेऊ। त्यामध्ये आता आपण या हिरव्या मिरच्या आपण मध्ये काप करून घेतलेल्या त्या घालून चांगल्या त्या पण भाजून घेऊ। गॅस मध्यमाच्यावरतीच ठेवायचा म्हणजे चांगले भाजले जात। त्यामध्येच आता आपण हे लसूण आणि खोबरे बारीक करून घेतलेले ते पण घालून घेऊ तेलामध्ये आणि ते पण चांगले भाजून घेऊ। नंतर हळद 1/2 ते 1/4 चमचा, हा हिंग 1/2 चमचा घालू आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यामध्ये गॅस पूर्ण कमीच ठेवायचा। यामध्ये आता आपण ही शिजवून घेतलेली कारले घालून घ्यायची, ते पण छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आवश्यक वाटले तर मीठ घालू, कारण आपण अगोदर पण घातलेले थोडे शिजवताना। हे सर्व आता छान व्यवस्थित मध्यमाचेवरती असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे संपूर्ण कारल्याला हा मसाला सर्व बाजूंनी छान लागला जाईल। हे जेवताना पण तोंडी लावायला खूप खूप भारी लागतात कारले। यामध्ये आता आपण हे चिंचाने गुळाचे पाणी घालून घ्यायचे। चिंचन गुळ पूर्ण बारीक नाही करायचं, आपल्याला थोडं मोठंच ठेवायचं आहे चिंचाने गुळ। आता हे आपण झाकून ठेवू आणि 5 ते 10 मिनटं अशी शिजून देऊ, त्यामध्ये मुरून देऊ चिंचगुळाच्या पाण्यामध्ये। हे बघा, आता आपले छान शिजत आहे, त्यामध्ये छान व्यवस्थित असे मुरत आहे चिंचाने गुळाच्या पाण्यामध्ये। आता आपण हे अजून एकदा हलवून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि एकदा छान व्यवस्थित असे हलवून घेऊ, सर्व मिक्स करून घेऊ। बघा किती भारी दिसते कारले आपले, एकदम चविष्ट आणि चमचमीत लागते। आता आपण अजूनही थोडा वेळ झाकून ठेवू 5 मिनटं आणि हे बघा आता तयार झालेले आहे आपले एकदम चविष्ट आणि चमचमीत असे कारले। या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून तर बघा, सर्वांनाच खूप आवडेल, अजिबात कडू लागत नाही आणि सर्वजण आवडीने खातील। हे 5 ते 6 दिवस पण टिकले जाते आणि फ्रीजमध्ये आठवडाभर राहिले जाते। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।